तर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटलांना चक्कर आलेली आहे. कैलास पाटलांवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा हा फटका बसलेला आहे. धाराशिवमध्ये त्यांची सभा सुरू होती. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरू होती आणि अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आलेली आहे. आधीच तापमान एवढं वाढलेलं आहे आणि उष्माघाताचा फटका सध्या आमदारांना बसलाय. संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत. संतोष, सध्या कशी आहे त्यांची प्रकृती कैलास पाटलांची? कैलास पाटील यांच्या डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली आहे. अद्याप प्रकृतीची अपडेटेड माहिती आली नाही. मात्र ओमराजे निंबाळकर यांची आज प्रचार सभा होती आणि ते उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यासाठी कैलास पाटील हे प्रचार सभेमध्ये सहभागी झाले होते आणि उस्मानाबाद धाराशिवमध्ये जो उन्हाचा जो पारा आहे जवळपास 42° सेल्सिअस वर आहे आणि त्या उष्माघाताचा जो फटका आहे तो आमदार कैलास पाटील यांना बसलेला आहे. आणि ते प्रचार सभेत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.